धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग 15 बेड्स से सुसज्ज आईसीयू, ईसीजी, 2D इको, पीएफटी, अस्थिरोग विभाग, एक्सीडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशलिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कैंसर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया, धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर, फोन नंबर 024-25-22-75-74, तसेच 22-75-75, मोबाईल नंबर 74-99-17-68-64. संगमनेर नगर परिषदेच्या वतीने प्रभाग क्रमांक 10 मध्ये उभारण्यात आलेल्या गार्डनला संत शिरोमणी गुरु रविदास महाराज गार्डनचा नामकरण सोहळा बुधवारी 29 डिसेंबर रोजी नगराध्यक्ष असं दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते संपन्न झालाय. यावेळी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्यासह उपनगराध्यक्ष आरिफ देशमुख आणि प्रभाग क्रमांक 10 चे नगरसेवक राजेंद्र वाकचौरे, सौ आशाताई वाकचौरे, सौ संगीता वाकचौरे, सौ मालती धनंजय डाके, सौ प्रियंका विकास भरितकर, नगरसेवक दिलीप सहदेव पुंड, श्री गजेंद्र बजाबा अभंग, राजू योगेश अशोक, शेख रिजवान अब्दुल वाहिद, शेख मूर मोहम्मद पीर मोहम्मद, शेख वसीम नूर मोहम्मद, विश्वास रतन मुर्तडक, कुंदन जगन्नाथ लहामगे, शैलेश राजगोपाल कलंत्री, हिरालाल नारायण पगडाल, राहुल वाघ, संजय साळवे, भाऊसाहेब सोनोने, अरुण मोढे, संतोष साळुंके, प्रशांत क्षत्रिय आणि सर्व अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. नगर परिषदेच्या वतीने संत श्रेष्ठ रोहिदास महाराज किंवा रविदास महाराज, कारण त्यांचा संपूर्ण भारतात संचार होता, त्यांचे अभंग किंवा त्यांची रचना ही अतिशय ख्यातनाम आहे, अतिशय प्रगल्भ आणि सुंदर विचार, मानवतेचे विचार संत रोहिदास महाराजांनी आपल्याला दिलेले आहेत. खऱ्या अर्थाने धर्माचा खरा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे. त्यांनी मनाच्या शुद्धतेला, शेवटी आपण व्रत वैकल्य तीर्थस्थान हे खूप करत असतो, परंतु संत रोहिदास यांनी अतिशय सोप्या भाषेत धर्म सांगितले की तुमचं मन शुद्ध ठेवा, इतरांविषयी तुमच्या मनात शुद्ध भावना ठेवा, प्रेमाची भावना ठेवा. मन चंगा तो कठोती मे गंगा, चंगा म्हणजे चांगलं, मन जर चांगलं असेल तर आपलं जे कठोती म्हणजे आपलं जे स्वयंपाकाचं हे असतं ना, लाकडी हे असायचं पूर्वी पीठ मळायला, हां तर त्याला कठोती, त्याच्यातसुद्धा गंगाच असते. तर असा एक फार महान असे मानवतेचे विचार देणारे, मानवतेचे पूजा करणारे संत रोहिदास महाराज खऱ्या अर्थाने आज मला नगरपालिकेचं त्यांच्या स्मृती सतत आपल्यासमोर असावेत, त्यांचे विचार आपल्यासमोर असावेत यासाठी हे उद्यान त्यांनी इथे निर्माण केलं आहे. आणि अतिशय चांगला योग आहे की समोरच संत तुकाराम महाराजांच्या नावाचं हे दोघंही संत, हे दोघेही संत हे मानवतावादी विचाराचे होते, संत गाडगे बाबा महाराजांचं आहे, आणि दोघांचे विचार हे अत्यंत पुरोगामी होते, अंधश्रद्धेच्या विरुद्ध होते, रीतिरिवाज भुरसटलेले विचार यांनी सर्व बहुजन समाज हा जखडून टाकलेला आहे. त्या रीतिरिवाज आणि अंधश्रद्धेतनं बाहेर येऊन एक चांगला माणूस घडावा अशी त्यांची शिकवण होती. मी संत रोहिदास महाराज यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि नगरपालिकेचं इथे नगराध्यक्ष आहेत सौ दुर्गा तांबे, त्याचप्रमाणे आमचे अत्यंत कर्तबगार असे नगरसेवक राजेंद्रजी वाकचौरे आणि ते अर्जुनराव आहेत, सर्वच आता सर्वांची नावं, सर्व समाजाचे अत्यंत ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण मंडळी देवारे सर आहेत, सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या सर्वांचं या निमित्ताने मनापासून स्वागत करतो आणि संत रोहिदास महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. या ठिकाणी संत रविदास महाराज यांच्या उद्घाटनानिमित्त आपण सर्व जमलो आहोत, गार्डनच्या उद्घाटनासाठी सर्वजण जमलो आहोत. त्यासाठी उद्घाटक डॉक्टर सुधीरजी तांबे, आमदार सुधीरजी तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे या उपस्थित राहिल्या आहेत, याबद्दल मी त्यांचे प्रथमतः आभार मानतो. त्यांनी
दुर्गताईंनी या काळात पूर्ण म्हणजे 6-7 महिन्यापासून या गार्डनचं काम चालू आहे. त्यांनी खूप मेहनत घेतली आणि माझ्या वार्डात असल्यामुळे मी आयतच त्यावर ताईंना आग्रह धरला की नाही ताई इथं या ठिकाणी आपल्याला संत रविदास महाराजांचं गार्डनला नाव द्यायचं आणि माझ्या आग्रहाला त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि त्याबद्दल मी समाजाच्या वतीने त्यांचा आभार मानतो. असेच सहकार्य आमच्या समाजाला बाळासाहेब थोरात यांच्याकडनं पण होत राहतं, डॉक्टर सुधीर तांबे यांच्याकडनं पण असते आणि त्यांनी पण नक्कीच त्यासाठी प्रयत्न केले याबद्दल पुन्हा पुन्हा मी आभार मानतो. शाविश शेख, सी 24 तास, संगमनेर.